नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ताकातले आंबट, गोड, तिखट असे पौष्टिक पोहे. ताकातले पोहे बनवण्याकरता मी फ्रेश दह्याचं ताक बनवून घेतलेलं आहे. आपलं ताक तयार झालेलं आहे. आता पोहे बनवायला सुरुवात करूया. मी हा एक डब्बा घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही मोठं असं पातेलं वगैरे घेऊ शकता पोहे भिजवण्याकरता. मी यामध्ये हे एक वाटी पोहे घातलेले आहेत. आता आपण या पोह्यांना भिजून घेऊया. तर हे पोहे मी स्वच्छ चाळून निसून घेतलेले आहेत. आता आपण हे बनवलेलं ताक घेऊया आणि हे ताक हळूहळू हे पोहे ओलसर होतील असा अंदाज घेत घेत आपल्याला ओतायचं आहे. आणि छान ताकामध्ये आपल्याला पोह्यांना भिजून घ्यायचं आहे. आणखीन आपले पोहे थोडेसे कोरडे आहेत. आणखीन थोडंसं ताक घालूया आणि छान आपण पोहे भिजून घेतो. पाणी टाकून अगदी त्याप्रमाणे आपल्याला ताकामध्ये हे पोहे बनवण्यापूर्वी 1-15 मिनिट आधी भिजत घालायचे आहेत. म्हणजे आपले पोहे छान भिजल्या जातात. पोहे आपलं हे ताक शोषून घेत आहेत. त्यामुळे आपल्याला अंदाज घेत घेतच ताक यामध्ये घालायचं आहे. आणखी आता बऱ्यापैकी आपले पोहे भिजलेले आहेत. आता यांना भिजूपर्यंत आपण कांदा, कोथिंबीर कापून घेऊया. आता ताक घालून झालेलं आहे आपलं पोह्यामध्ये. तर पोहे इतपत ओलसर होतील तर अशा प्रकारे इतपत आपल्याला यामध्ये ताक घालायचं आहे. आता आपण याला 1-15 मिनिट असेच डब्यामध्ये भिजण्याकरता ठेवूया. 1-15 मिनिटानंतर आपले पोहे अशा प्रकारे भिजलेले आहेत. पूर्ण ताक या पोह्यांनी शोषून घेतलेलं आहे आणि छान भिजलेले आहेत आपले पोहे. पोहे बनवायला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालूया. तेल गरम झालंय. थोडेसे शेंगदाणे आपण लालसर आपले शेंगदाणे छान तळलेले आहेत. सुगंध येतोय आणि असे लालसर झालेत. आता आपण यांना काढून घेऊया. आता आपण खालीकडे तेल शिल्लक आहे त्यामध्ये मी 1/2 टीस्पून एकत्रित जिरे आणि मोहरी घेतली. जिरे मोहरी आपण छान तडतडून घेणार आहोत. चिमूटभर हिंग घालूया. हिंग पण आपल्याला छान आहे. त्यानंतर मी 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट केलेल्या आहेत. त्या आपण यामध्ये घालणार आहोत. आपली जिरे आणि मोहरी छान तडतडायला लागलेली आहे. आता आपण यामध्ये या हिरव्या मिरच्या घालूया. मिरची आपल्याला छान तळून घ्यायची आहे. आपली मिरची छान तळलेली आहे. आता मी 1 कांदा करून घेतलाय बारीक. तो कांदा आपल्याला तेलामध्ये छान लालच्या रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला तर पोहे खायला टेस्टी लागतात. तर 1-2 मिनिट आपण कांदा छान शिजवून घेऊया. आपला कांदा छान परतलाय. सुगंध येतोय आणि आता लूज पडलाय. कलर पण आता बदललाय. आता आपण यामध्ये थोडेसे फ्रेश मटारचे दाणे घालूया. मटारचे दाणे ऑप्शनल आहेत. त्यानंतर थोडीशी मोड आलेली मटकी घालूया. मटकीऐवजी तुम्ही तेलामध्ये थोडीशी उडद डाळ 1 टीस्पून गरम करून घालू शकता. आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट यावरती झाकण ठेवूया. 1 मिनिट झालेलं आहे.
आपला मटार आणि मटकी पण तेलामध्ये छान हलकीशी शिजलेली आहे. आता आपण याला छान मिक्सून घेऊया आणि त्यानंतर मी हे ताकामध्ये भिजवलेले पोहे कढईमध्ये घालणार आहे. तुम्ही हे कच्चे पोहे असे सुद्धा ठेवू शकता, परंतु मला कच्चे पोह्याची टेस्ट आवडत नाही, त्यामुळे मी याला एक दोन वेळा कढईमध्ये वाफ काढून घेणार आहे. तर आता आपण हे पोहे यामध्ये घालूया. शेंगदाणे मी या पोह्यामध्येच काढलेले होते तळलेले. खूप टेस्टी लागतात हे पोहे खायला, छान अशी याची आंबट गोड तिखट टेस्ट लागते. आता आपण यामध्ये मीठ घालूया. टेस्टनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी साखर घालूया आणि आपण एकदा यांना हलकंच असं खालीवर करूया. आणि आपण यावरती मग झाकण ठेवून एक मिनिट वाफ काढून घेणार आहोत. त्यांची मीठ आणि साखर छान मिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळं मी याला असं हलून घेणार आहे. खूपच पौष्टिक पोहे आहे ते, तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता मी यावरती थोडीशी हिरवी कोथिंबीर घालते आणि आपण यावरती एक मिनिट झाकून ठेवूया. एक मिनिट झालेले आहे, झाकण काढूया. खूप छान आपले पोहे असे वाफाळलेले आहे. पुन्हा एकदा याला असं खालीवर छान अशी शिजलेली टेस्ट पण लागते आपल्याला या पोह्यामध्ये. खूप सुंदर आणि टेस्टी बनतात असे पोहे. पुन्हा झाकण ठेवूया एक दोन मिनिटासाठी. एक दोन तीन मिनिट झालेले आहे, झाकण काढूया. तर आपले पोहे छान वाफाळलेले आहेत. तुम्ही या पोह्यांना एक 4 ते 5 मिनिट असं झाकण ठेवून पोहे तयार झालेले आहेत खाण्याकरता. खूप टेस्टी बनलेत आपले पोहे. आता आपण यांना सर्व करूया. तुम्हाला माझे हे ताकातले आंबट गोड तिखट पोहे आवडले असतील तर माझी रेसिपी खूप खूप शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.